हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। अपने दोस्त को फिट एंड फाइन बनाइए, एब्स ज्वाइन कराइए, 1 month फ्री जिम के साथ 1000 रुपए डिस्काउंट पाइए। एब्स फिटनेस एंड वेलनेस, खांदे सेंट्रल मॉल, जलगांव। शनिवारी महापालिकेने शहरातील महात्मा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट मधील 7 अनधिकृत गाळ्यांना सील ठोकले। उपायुक्त डॉक्टर उत्कर्ष गुटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मार्केट मधील बेकायदा बांधकाम करून तसेच पालिकेच्या सार्वजनिक शौचालयावर कब्जा करून व्यावसायिक वापर करणाऱ्या दुकानांना सील ठोकण्यात आले। पालिका आयुक्त डॉक्टर उदय टेकाळे यांच्या आदेशाने उपायुक्त डॉक्टर उत्कर्ष गुटे यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल फुले मार्केट मधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाईला शनिवारी सुरुवात झाली। या धडक कारवाईमुळे कारवाई करताना गाळेधारकांनी साहेब सामांतरी काढू द्या अशा विनवण्या केल्या, पण गाळे सील करण्याची कारवाई यशस्वी करण्यात आली। फुले मार्केट मधील जे अनधिकृत गाळाधारक होते, कारण की आमच्याकडे जे अधिकृत गाळे आमच्याकडे जी संख्या आहे त्या व्यतिरिक्त इतर जागेंचा अनधिकृतपणे ज्यांनी वापर केलेला आहे आणि ज्या ठिकाणी त्यांनी परमनंट स्ट्रक्चर उभा करून अवैधरित्या कब्जा केला होता असे 8 लोक होते त्याच्यामध्ये, त्या 8 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। या 8 अनधिकृत दुकानांपैकी एक ठिकाणी एक सार्वजनिक मुतारी होती आणि त्या मुतारीवरच अवैधरित्या कब्जा करून एक गोडाऊन स्वरूपाचं तयार करण्यात आली होती रूम, त्याचाही आज त्याचे दोन्ही लॉक तोडण्यात येऊन समक्ष पोलिसांसमक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे त्याचा, आणि आता मनपातर्फे त्याची सिलिंगची कारवाई सुरू आहे। फुले मार्केट मधील काही व्यापाऱ्यांनी मीटर रूम जिन्याखालील जागेत पक्के बांधकाम करून अनधिकृतपणे गाळे तयार केले असून त्यांचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचे आढळून आले। या कारवाईत कुठलाही अनधिकृत प्रकार घडू नये याकरिता अतिक्रमण निर्मूलन विभाग अधीक्षक HM खान, किरकोळ वसुली विभाग प्रमुख नरेंद्र चौधरी यांच्यासह संजय ठाकूर आदी दोन्ही विभागाचे 40 कर्मचारी तर शहर पोलीस ठाण्याचे 4 पोलीस कर्मचारी व 2 महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी सोबत होते। फुले मार्केट मधील दाणा बाजाराच्या बाजूने कबूतरखाना गल्लीत वरच्या मजल्यावर झव्वर ब्रदर्स नावाच्या औषधीचे दुकानाची मोठी फर्म आहे। पाहणी दरम्यान उपायुक्त डॉक्टर गुटे यांना दिलेल्या जागे व्यतिरिक्त पॅसेज मध्ये बांधकाम करून औषधीचे दुकान ठाटल्याचे आढळून आले, तर वरील मजल्यावरही शेड उभारून उर्वरित मालासह दुकानांना महापालिकेने सील लावले। यावेळी दुकानदार व उपायुक्त यांच्यात शाब्दिक वाद झाला। जिन्याखाली उभारलेले गाळे व मीटर रूमच्या दुकानासाठी वापर करणारे गाळे सील केले असून दुकानातील मालासकट गाळे पंचनामा करून सील करण्याची प्रक्रिया केली गेली। यावेळी अनधिकृत गाळेधारकांना त्यांच्या दुकानातील सामान साहित्य काढण्यासाठी वेळ मिळाला नाही, तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांना गाळेधारकांनी विमानतळावर गाठले मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे तेथून गाळेधारकांना निराश परतावं लागलं। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।